आपले लाडके लोकनेते ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाकरिता दीन दुबळ्यांकरिता आणि ओबीसी समाजाकरिता खर्च केले त्यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जावे ही सर्व प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांची इच्छा आहे. त्याकरिता अनेक वर्ष आपण लढा दिला. आता तो क्षण अतिशय जवळ आलेला आहे. प्रत्यक्ष सरकारने ते जाहीर करावे अशी अपेक्षा आहे. त्याकरिता आपण लढत आहोत. त्या मागणीलाही लवकरच यश येईल याची 100% आम्हाला खात्री आहे. आजच्या जागेवर आपण नामफलक लावले ते काढण्याची कोणाची हिंमत नाही असे मत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी उल्वे येथे लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नामफलकाच्या अनावरणावेळी व्यक्त केलं. तरघर उल्वे आणि चिंचपाडा या तीन प्रमुख मार्गावर लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामफलक कृती समितीच्या वतीने लावण्यात आलं आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार गणपत गायकवाड, आमदार राजू पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, माजी महापौर कविता चौतमोल, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, माजी सभापती विकास घरत, जेडी तांडेल, अतुल पाटील, पांडुशेठ घरत, नावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, विनोद म्हात्रे, संतोष केणे, गजानन पाटील, राजेश गायकर, चंद्रकांत घरत, विजय गायकर, दीपक पाटील, पनवेलचे माजी नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रुचिता लोंढे, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, बबन मुकादम, गोपीनाथ भगत, उत्तम कोळी, निलेश खारकर, शैलेश भगत, सुरेश पाटील व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी प्रथम तरघर येथे, नंतर उल्वे आणि चिंचपाडा येथे नामफलक लावण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी राज्य सरकारचा या नावाला विरोध नाही, त्यामुळे दोन्ही विधिमंडळात ठराव मंजूर करण्यात आला आहे. तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी लवकर पाठवावा अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी यासाठी खास पालकमंत्री उदय सामंत यांना पाठपुरावा करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर त्याला मान्यता मिळेल असा विश्वास व्यक्त केला. आजच्या दिवशी गेल्या वर्षी सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याचा जो निर्णय घेतला त्याला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने मंजुरी दिली. केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्याची उत्कंठा आता सर्व भूमिपुत्रांमध्ये लागून राहिली आहे. ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आज प्रकल्प ग्रस्तांच्या वतीने येथे लोकनेते दिबा पाटील यांचे नामफलक उभारले गेले आहेत. भूमिपुत्रांनी उभं केलेलं आंदोलन वाया जाणार नाही. केंद्र सरकार लोकनेते दिबा पाटील आणि इथल्या प्रकल्पग्रस्तांचा सन्मान नक्कीच राखेल अशी भावना यावेळी व्यक्त केली. की माझ्या मायभूमीच्या नेत्याचं नाव देशाच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात ज्याने संघर्षाने जनतेला न्याय दिला, चले जाओ त्यावेळच्या सरकारलाही त्यांनी इशारा दिला होता, मायभूमीवर पाय ठेवू देणार नाही जर का आमच्या या भूमिपुत्रांना न्याय दिला गेला नाही तर. अशा प्रकारचा एक संघर्ष करणारा संघर्षमय नेता ज्याने संपूर्ण देशाला आदर्श एक धडा दिला की कोणत्या पद्धतीने तुम्ही भूमिपुत्रांना न्याय देऊ शकाल, अशा प्रकारचं एक या ठिकाणी विधानसभेत आणि विधानसभेमध्ये ठराव मंजूर करून घेतला. त्यासाठी 5 हुतात्मे जावे लागले, लक्षात घ्या. या रायगडचा इतिहास आहे.
चिरनेरच्या जंगल सत्याग्रह 7 लोक गेले, भिवंडीच्या स्लॉटर हाऊस मध्ये 4 लोक हुतात्मे गेले आणि या इथे 5 हुतात्मे गेले। रक्ताशिवाय आम्हाला न्याय मिळाला ही वस्तुस्थिती आहे। मग अशा या परिस्थितीमध्ये पुन्हा संघर्ष होऊ नये, आम्ही शांततामय आंदोलन करू इच्छितो। कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतोय। आदरणीय उद्धव साहेब ठाकरे सुद्धा हा ठराव मंजूर करून घेतला, आम्ही त्यांचंही मनापासून अभिनंदन करतोय। त्यानंतर शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारने हा ठराव मंजूर केला, त्यांचंही अभिनंदन करतोय। परंतु आज धाराशिवचं झालं, गोव्याच्या पर्णिकरांचं तिथं नाव द्यायला विमानतळाला, समृद्धी मार्गाला झालं। परवा हा जो काही पाण्यातून सिलिंग रस्ता आहे त्याला सावरकर नाव दिलं, सुरू झालं पण नाव दिलं गेलं। मग आमच्या दिपांचं नाव आजपर्यंत दिल्लीला का पाठवलं गेलं हा आमचा खरा सवाल आहे। आणि म्हणून सरकारने याची नोंद घ्यावी, आम्ही निषेध करायला आलो तर नोंद घ्यावी सरकारने की जेणेकरून आम्हाला क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकायला लावू नका, संघर्ष पेटवून देऊ नका, शांततेमयने हा प्रश्न सुटला गेला पाहिजे ही आमची भूमिका आहे। सर्व थरातून सर्व जाती धर्माच्या राजकीय कराडी सर्व त्यांनी सर्वांनी एकदम अतिशय मनापासून चिडीनं साहेबांनी जो आदर्श घातलेला आहे साहेबांनी आणि आपले हक्क साहेबांना दिन धर्माला शेतकऱ्यांनी मिळालेच पाहिजे अस्मिता जागृत झाली आणि त्याच्यातून अतिशय भव्य भव्य असं काम आज समाजानं सर्व समाजामध्ये समाजपेमीनुसार एका समाजाने तर पण ह्या सर्वांनी आज दाखवलेलं आहे इंटरनॅशनल असं ते खूप जेवते म्हणून नेहमी त्याला जेव्हा नाव नाम आहे तीन नाम पुढे सरकार आणि आपल्या सिंधपाडा तीन पुरुषांना तीन लावत आहोत आणि आमच्या दृष्टीनं जे नवी मुंबई एअरपोर्टचे लोकनेते विभा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट या नावाला झाले असं नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून आपण देशभरामध्ये ओळखतो। या क्रांती दिनाच्या निमित्तानं अनेक देशभरामधल्या वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक शैक्षणिक आणि मी म्हणेन सर्व राजकीय सर्व क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं जन्म घेत असतात। जिथं सरकार दाद लागू देत नाही अशा ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये आणि जिथे वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांमध्ये चेतना जागवायची असते त्या अशा कार्यक्रमांच्यासाठी 9 ऑगस्टची निवड वेळोवेळी केली गेलेली आहे। 9 ऑगस्टच्या माध्यमातून स्वातंत्र्य संग्रामाशी जोडल्या गेलेल्या सगळ्या आठवणीसुद्धा या आपल्या मनामध्ये जाग्या होत असतात। आणि म्हणून आजच्या दिवशी गेल्या वर्षी सरकारनं जो निर्णय घेतला विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव द्यायचं त्याला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संमती दिली ते केंद्र सरकारच्याकडून आता मान्य करून घ्यायची उत्कंठा ही सर्व प्रकल्पग्रस्तांमध्ये भूमिपुत्रामध्ये लागून राहिलेली आहे। ही लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं याच्यासाठी म्हणून आज इथे प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं दिवा पाटील साहेबांचा नामफलक उभारला जातो। उद्धव ठाकरे यांनी जो ठराव केला होता त्याचं क्रेडिट त्यांना द्यावंच लागेल। अशा वेळेला त्यांनी जो ठराव केला कॅबिनेटनी की ज्या दिवशी ज्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचं बहुमत गेलेलं होतं ज्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण बहुमतात नाही आहोत हे माहिती असताना त्यांनी तो ठराव केलेला होता। त्यांना माहिती होतं की आपल्या वडिलांचं नाव आता लावण्याची आपली स्वप्न धूसर झाली त्यावेळेला त्यांनी तो ठराव केलेला होता। आणि याच बबन पाटलांच्या हजेरीमध्ये याच मुख्यमंत्र्यांनी जर बाळासाहेबांचं नाव देण्याचा बाबत तुम्ही आमचं ऐकत नसाल तर मी मीटिंग सोडून जातो असं म्हणून त्या मीटिंगमधून निघून गेले होते। या मीटिंगला बबन पाटीलसुद्धा हजर होते पण त्यावेळेला बबनदादांना का आठवण आली नाही की दिवा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं पाहिजे। त्यावेळेला त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं त्याच बैठकीमध्ये का आवाज उठवला नाही, आम्ही जसे ठाम राहिलो तसं ते ठाम का राहिले नाही
त्याच बैठकीमध्ये दिवा पाटील साहेबांचं नाव एखाद्या टर्मिनलला द्यावं म्हणणाऱ्यांना भवन पाटलांनी त्यावेळेला काय गप्प केलं नाही, या सगळ्याची सुद्धा पत्र लिहून उत्तरं देतील का? त्यांचा आभार मानू आम्ही असं पत्र लिहून त्यांनी उत्तरं दिली. तर आज ज्यांच्या पाठी जनमत नाही, ज्यांच्या पाठी बहुमत नाही, ते अशा पद्धतीच्या गोष्टी गमजा करतात आणि स्वप्नरंजनामध्ये वावरतात. ज्यावेळेला प्रकल्पग्रस्तांवरती यांचं सरकार होतं, त्या सरकारनं वेगवेगळ्या पद्धतीच्या केसेस केल्या, त्यावेळेला हे आंदोलनामध्ये आमच्यासोबत नव्हते. आम्ही साखळी आंदोलन केलं हे सोबत नव्हते. आम्ही या 24 जूनला या ठिकाणी आंदोलन केलं हे सोबत नव्हते. आम्ही 9 ऑगस्टला मशाल मोर्चा काढला होता, सोबत नव्हते. 16 ऑगस्टला विमानतळाचं काम बंद आंदोलन करत होतो, सोबत नव्हते. या सगळ्याच्या केसेस आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती आहेत. या कार्यकर्त्यांनी जे भोगलं आहे ते कार्यकर्त्यांच्या समोर येऊन या पद्धतीची भाषा करावं, पत्रातून या अशा पद्धतीचे बोल आम्हाला सुनावण्याचा प्रयत्न यांनी कृपा करून करू नये. कसं आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका निर्माण होतात. अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ही नवीन फील्ड लोकांच्या समोर आली की मोबाईलच्या माध्यमातून याचं दर्शन 24 तास एखाद्याला घडू शकतं. अशा वेळेला व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावानुसार वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असते आणि त्यामुळे अशा बाबतीमध्ये याही भावनांचं ऐकलं पाहिजे असं आमचे अध्यक्ष दशरथदादांना यांना वाटलं आणि त्यामुळे या सगळ्यांच्या भावनांचा आदर राखत हा बोर्ड या ठिकाणी लावला आहे. सिडकोनं तर ठराव केलेला आहे, अर्थात त्याला शासनाची म्हणजे केंद्र सरकारच्या परवानगीनंतर त्याला मान्यता मिळायची बाकी आहे, पण तोपर्यंत सरकारला याची आठवण द्यावी या भावनेतून ही सगळी मंडळी एकत्र जमलेली आहेत. हा जनमताचा आदर ठेवत आज या ठिकाणी उचललेलं आज हे पाऊल आहे. निश्चितपणानं सरकारसुद्धा याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल. पूर्ण झाल्यावर त्याचं लायसन्स मिळेल, लायसन्स मिळालं की त्याचं नाव हे केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलं जाईल. याची प्रक्रियासुद्धा लवकर करण्यासाठी आम्ही एका अर्थानं दिलेलं हे स्मरणपत्र आहे. आज आप नवी मुंबई इंटरनॅशनल हवाई अड्डे के ऊपर दीबा पाटील हवाई अड्डे पर हम जा रहे या रहे ज्या दिवशी ही घोषणा विमानात बसलेल्या प्रत्येक येणाऱ्या लोकांना इंटरनॅशनल मधून येणारी बाहेरची लोक आहेत त्यावेळी हे दिबा पाटील कोण आहेत हा सगळ्यांनाच तिथे विचार पडणार आहे की दिबा पाटील कोण आहेत. मला आपल्या सगळ्या कमिटीला सांगायचं आहे की या विमानतळावरती त्यांचा एक शिलान्यास लिहिला गेला पाहिजे. हे दिबा पाटील कोण होते, काय होते, किती वेळा खासदार, किती वेळा आमदार, विरोधी पक्षनेता, शेतकऱ्यांचा भूमिपुत्रांचा लढा, हे सगळं आपण एक तयार केलं पाहिजे त्यांच्यावरती आणि त्याची पण परवानगी तिथे लावायची म्हणजे येणारे जे इंग्लिशमध्ये नाही ते आपण पण तयार केलं पाहिजे. त्या दिवशी मी माननीय मुख्यमंत्र्यांना मी प्रशांत ठाकूर महेश बादले आम्ही सगळे भेटत असतो. आता प्रस्तावावरती जायचं त्या दिवशी आपली सगळ्यांची चर्चा झाली झालेलं आहे. स्वतः मला मुख्यमंत्री बोलले हे काम झालेलं आहे, फक्त अधिवेशन झालं काम मी करतो आणि आज आपण नाव लावतो म्हणजेच आपलं विमानतळाला नाव लागलं गेलेलं आहे. हे सगळ्यांनी गृहीत धरावं, इलेक्ट्रॉनिक मीडियानी गृहीत धरावं, आम्हाला मोर्चा भूमिपुत्रांना काढायला लागू नये अशी आमची सरकारला विनंती आहे. या भूमिपुत्रांच्या जमिनीवर तुम्ही अनेक प्रकल्प आणलेले आहेत आणि त्याचं नेतृत्व कैलासवासी लोकनेते दिबा पाटलांनी केलेलं आहे हे सगळ्या नव्या मुंबईला, ठाण्याला, रायगडला माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. विरोधी पक्षनेता असताना त्यांनी महाराष्ट्राची गाजवलेली विधानसभा जर आपण भाषण ऐकली तर अतिशय म्हणजे आमच्या समाजात असा माणूस पण जन्माला आला याचा आम्हाला अभिमान वाटतो आणि म्हणूनच दशरथ पाटील साहेब शेठ रामशेठ जी सगळे तुमची जी स्वप्न आहेत ते निश्चित तुम्ही जे आंदोलन उभारलेलं आहे त्याला यश आलेलंच आहे. आपण चिंता करू नका. फक्त ठराव झालेला आहे, सभागृहात मंजूर झालेला आहे, घोषणा झालेली आहे, तो प्रस्ताव दिल्लीला पाठवला का नाही यासाठी आम्ही पुढच्या आठवड्यात जाणार आहोत. 17 तारखेला संजय ठाकूर साहेब असतील, महेशी बाळजी किंवा अजून बाकीची लोक आम्ही जाऊन ते करणार आहे. आणि एक गोष्ट निश्चित की हा आगरी समाजाचा जो विषय किंवा आगरी पुणे आमच्या इथल्या समाजाचा विषय तो विषय असा आपण टाळू शकत नाही, एवढी कुठल्या सरकारमध्ये हिंमत पण नाही आहे.
आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला, आमचं नाव देणार नाही तो हे करण्याचा प्रयत्न केला, मात्र सरकार पडलं. हे आमचे शाप पण लागतात त्यांना. त्यामुळे अशी कामं होणार नाही असं नाही, काही गोष्टी व्हायला वेळ लागते, प्रोसेस असते, परंतु हे काम होणार आहे 100%. नाहीतर इथनं विमानं उठतील का? आम्ही आग्रही आहोत. त्यामुळे आमची माणसं विमानतळाच्या आत पण असणार आहे. निश्चिंत राहावं सगळ्यांनी. काम 2024 डिसेंबरच्या आत हे नामकरण होणार. पूर्वीचे मुख्यमंत्री त्यांना माहिती होते आमची सत्ता जाणार आहे, आमची सत्ता टिकणार नाही. कुठलाही प्रोजेक्ट तयार जेव्हा होतो आणि तो पूर्ण व्हायला येतो त्या टायमाला नावाचा विषय असतो. आणि त्याच्यामुळे त्या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना माहिती होतं आपली सत्ता घेणार नाही, आणि त्याच्यामुळे त्यांनी खूप घाई केली होती. आणि त्याच्यामुळे ह्या इतका भूमिपुत्र चिडून उठला होता. ज्या टायमाला पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा मीटिंग झाली, त्या टायमाला इथले मुंबईचे कमिशनरसुद्धा होते, आणि त्यांनी थोडी उलटी भाषा केली होती. त्या ठिकाणीसुद्धा आम्ही भूमिपुत्रांनी एक भूमिका घेऊन आम्हीसुद्धा तिथं उलट बोलून आलो होतो. तर इथे कोणाची टोलवाटोलवी किंवा कोणाला सह्य कुठल्या पक्षाला सह्य घेण्याचा विषय नाही आहे, हा भूमिपुत्रांचा विषय. त्याच्यामुळे भूमिपुत्र हे 100% दिवा पाटलांच्या नावावर ते ठाम आहे. सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्ष असू दे, एकनाथजी शिंदे साहेब असू दे, अजितदादा असू द्या, या सर्वांची मानसिकता आहे का दिवा पाटलांचंच नाव लागलं पाहिजे. त्याच्यामुळे इथे कुठलंही राजकारण होणार नाही किंवा दिवा पाटलांच्या नावाला कोणाचाही विरोध होणार नाही.